हा विषय डिस्कस करताना आपण आधी यामध्ये आलेल्या शब्दांच्या डेफिनेशन्स बघूया उपनिषद या शब्दामध्ये उपनी आणि सद अशी तीन पदं आहेत उप म्हणजे जवळ नी म्हणजे बसणं आणि स म्हणजे गोळा किंवा एकत्रित करणं म्हणजेच आत्मविद्या शिकण्यासाठी विधीपूर्वक गुरूच्या जवळ जाणं आणि भक्तिभावानं बसणं थोडक्यात अज्ञान नाहीसे करणारी ब्रह्मविद्या म्हणजे उपनिषद सगळी एकशे वीस उपनिषदं अवेलेबल आहेत जी सगळी वैदिक संस्कृतमध्येच आहेत पण अकरा उपनिषदं ही महत्त्वाची समजतो ती म्हणजे ईश केनक कठ प्रश्न मुंडक मांडुक्य ऐतरेय तैतिरेय छांदोग्य वृद्धारण्यक आणि श्वेताश्वेतर उपनिषद म्हणजेच वेदांचा शेवट ज्याचा आत ज्याचा प्राण हा आत्मानुभूती आहे भगवद्गीता हेही हे एक उपनिषदच आहे कारण यातल्या प्रत्येक अध्यायाचा शेवट हा ओम तत्सदिती श्रीमद् गीतासु उपनिषदसु असाच होतो भगवद्गीतेला आपण स्मृतीही म्हणतो आणि याच ग्रंथांनुसार जीवन जगण्याच्या पद्धतीला हिंदू धर्म म्हणतात आता याच धर्माच्या आपण वेगवेगळ्या डेफिनेशन्स करू शकतो आचार प्रभवो धर्म हा म्हणजेच आचरणाची दिशा किंवा धारयती इति धर्म हा म्हणजे समाज ज्या आधारे स्वतःच्या हितांसाठी एका चौकटीत बंदिस्त राहतो तो धर्म थोडक्यात काय तर डिसिप्लिन प्लस मॉरल इज इक्वल्स टू धर्म मग पितृधर्म पुत्रधर्म पतीधर्म पत्नी धर्म शेजार धर्म राष्ट्रधर्म असे अनेक कर्तव्यरूपी धर्म आपल्याला कर्तव्य सांगता येतील किंवा आणखीन म्हणायचं झालं तर एखाद्या वस्तूच्या अनचेंजेबल सुद्धा आपण धर्म म्हणू शकतो स्वधर्म म्हणू शकतो म्हणजे एक्झाम्पल तर बर्फ गार असतो आणि गार असणं हा त्याचा स्वधर्म आहे किंवा गुणधर्म आहे आणि तो त्यांनी सोडला तर बर्फ हा बर्फ राहणारच नाही तसंच आणखीन सांगायचं झालं तर अर्जुन हा क्षत्रिय होता आणि त्याच्या क्षत्रिय धर्माप्रमाणे त्याला जे कर्म करावं लागलं तो त्याचा धर्म होता सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला जर कधी वाटलं की ते सगळं सोडून आता मला सत्ता पाहिजे हो तर मग कसं होईल आणि असं जर झालं तर गीतेने सांगितलेली वर्णव्यवस्थाच डळमळीत होईल गीतेनं गुणकर्मानुसार फॉर्म होणाऱ्या ग्रुप्सना वर्ण म्हटलं आहे चार वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चार आश्रम म्हणजेच ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास आणि चार पुरुषार्थ म्हणजे धर्म धर्म अर्थ काम आणि मोक्ष चातुर्वर्ण सृष्टं गुण गुणकर्म विभागशहा पण या कर्माप्रमाणे येणाऱ्या वर्णांमध्ये काही नावडत्या गोष्टीसुद्धा असतात आणि त्या आपल्याला कराव्या पण लागतात पुरुषार्थ म्हणजे माणसानं जो अर्थ किंवा प्राप्तव्य मिळवायचं चा ते चार पुरुषार्थांमधलं मोक्ष हे सगळ्यात श्रेष्ठ असं मानतो आपण आणि त्यालाच परम अर्थ म्हणजे परमार्थ म्हणतात आणि धर्म हे फक्त त्या प्राप्तव्यापर्यंत नेणारं एक साधन आहे आपण आतापर्यंत उपनिषद गीता यांच्यामधल्या धर्म आणि परमार्थाच्या डेफिनेशन्स पाहिल्या किंवा इन्फॉर्मेशन बघितली पण त्यामध्ये आणि आपण आचरणात आणणाऱ्या धर्मामध्ये किंवा समाजात दिसणाऱ्या धर्मामध्ये बऱ्याचदा सिंक्रोनायझेशन दिसत नाही किंवा ते कमी वेळा दिसतं खरं तर आपलं पर्सनल लाईफ आणि सोशल लाईफ यात सुसंवाद निर्माण होण्याकरता धर्म असतो पण मग तसं होतं का विसंगती का निर्माण होते आणि माझ्या मते या सगळ्याला सगळ्यात इम्पॉर्टंट रिझन असं आहे की या सगळ्याचं महत्त्वच आपल्याला वाटत नाही किंवा हे कधी आपण केलं नाही तर आपला काही पुढे अडल अडेल असंही वाटत नाही तहान लागली की विहीर खो खोदण्याची आजच्या आमच्या जनरेशनची सवय आहे पण मुळात इथे तहानच लागत <laughs> नाही आणि दुसरं कारण असं असू शकतं की ते म्हणजे अक बऱ्याचदा मनोनिग्रहही कमी पडतो आणि कधी कधी असं होतं की अस्सल धर्मनिष्ठा ही आपल्याला झेपत नाही आणि मग धर्माच्या बहिरंगामध्येच आपण दंग होतो आणि आपल्या धार्मिकतेमध्ये समाधान मानतो आणि आजकाल तर नवीन ट्रेंड आलाय म्हणजे आपण किती कूल आहोत हे दाखवायसाठी आम्ही धर्म वगैरे काही मानत नाही त्या सगळ्या जुनाट कल्पना आहेत आणि माझ्या धर्मापुढे डॅश आहे असं आपण अगदी अभिमानाने सांगतो पण पण मी पण माझ्या मते हे असं वाटण्यामागं एक रिझन आहे ते म्हणजे आपल्यापर्यंत खरा धर्म काय आहे हे कधी पोचलाच नाही किंवा तो चुकीच्या पद्धतीनं पोचला आणि आपल्याला ते न कळल्यामुळं आपल्याला त्याबद्दल कधी जिज्ञासा आणि उत्सुकता वाटलीच नाही आणि आजकाल आजकाल तर आपलं आणि देवाचं रिलेशन हे गिव्ह अँड टेक पॉलिसीवरती चालतं म्हणजे मी तुला स्वतःच्या हातांनी बनवलेल्या एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवतो पण तू मला प्लीज चांगला जॉब दे त्याला तर नैवेद्यातले एक मोदकही खाता येत नाही तो पन्नास हजारांचा जॉब कशाला दिला आपल्याला म्हणजे रोज देवाला किती डील्स डील करावं लागत असेल वाळलेलं <laughs> <laughs> पान सुद्धा भावानं अर्पण केलं तरी ते मला पोचतं असं देव सांगतो पण इथं मात्र या देवाच्या सोकॉल दरबारामध्ये लक्ष्मी लक्ष्मीचा मान असतो आणि भक्तिभावाचे पोहे आणणाऱ्या सुदाम्याला मात्र नो एंट्री आपल्याला हवं तसं घडल्यावर ते कर्तृत्व माझं असतं आणि वाईटाची जबाबदारी मात्र देवाची असते ये यथा माम प्रपद्यन्ते म्हणजेच आपण भक्तिभावाने पारमार्थिक सुखा सुखासाठी देवाकडे धाव घेतली तर तो भक्तीच्या तराजूत तोलतो पण अहिक सुखासाठी गेलो तर कर्मातच्या तराजूतच तोलतो आणि तरीही भगवान मैंने तुम्हारा ऐसा क्या बिगाडा था जो मेरे साथ ऐसा हुआ असं आपण अगदी फिल्मी स्टाईल बोलतो विसंगती बऱ्याचदा निर्माण होते पण कधी ती केली जाते म्हणजे समाजघातकी घटकांमुळे पण आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या भारत देशामध्ये अचानक एक दिवशी जन्मलेली असा शिष्णुता विचारांमध्ये बुद्धीमध्ये आणि मनगटामध्येही ताकद नसणाऱ्यांनी पुरोगामित्वाचे झेंडे नाचवत निर्माण केलेला हा एक विसंवादच आहे जिथं अफजल गुरु प्रोफेसर्स असतात तिथे कन्हैया कुमारसारखा राष्ट्रदोही राष्ट्रद्रोही विद्यार्थी हा घडणारच अभय हा खरं तर सगळ्यात मोठा गुण आहे पण देवाच्या भीतीपोटी आपण वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा अगदी ब्लाइंडली फॉलो करतो अर्थ न समजून घेता आणि या वेगळी गोष्टींमध्येच अडकून पडतो आणि नवीन नवीन अंधश्रद्धांना जन्म घालतो आणि मग आपल्या याच अज्ञानाचा फायदा काही जण घेतात आणि आपल्या मनामध्ये देवाबद्दल भीती निर्माण करतात मग आपण गॉड लव्हिंग पीपल होण्याऐवजी गॉड फिअरिंग पीपल बनतो यावरूनच एक किस्सा आहे एक एका शाळेच्या कॅन्टीनमध्ये एका uh, काउंटरवरती ॲपल्स ठेवलेली बास्केट असते आणि त्याच्यावर नोटीस लिहिलेली असते की टेक ओनली वन गॉड इज वॉचिंग यू आणि दुसऱ्या एका काउंटरवर चॉकलेटचा बॉक्स असतो तर एक छोटा मुलगा जातो आणि त्याच्यावरती लिहून येतो टेक ॲज मेनी ॲज यू वॉन्ट गॉड इज बीज इज वॉचिंग ॲपल्स तर हा सगळा विसंवाद कमी करायसाठी आपण पुन्हा एकदा हे सगळं समजून घेणं खूप गरजेचं आहे दादर तसं वाटणं हे त्याहून इम्पॉर्टंट आहे आपल्याला संत महात्म्यांनी उपनिषदेतला धर्मच सांगितलेला धर्मच आपल्या संतांनी आचरला आणि आपल्यापुढे अगदी सोप्या शब्दात तो मांडला पण मग मा आपण काय केलं आपल्याला सोयीचं तेवढंच उचललं काठ्यांवर लावलेल्या निरनिराळ्या रंगात धर्म शोधत बसण्यापेक्षा सायंटिफिकली आणि लॉजिकली सांगितलेला धर्म फॉलो करायचा आपण ट्राय का नाही करत परमार्थ जसा समजून घ्यावा तसा तो अगदी सूक्ष्म होत जातो कृष्णानं अर्जुनाला लढ असं सांगितलं पण त्याबरोबर अहिंसाही सांगितली कर्ते पण टाकायला सांगितलं सर्व धर्मांत परित्यज्य मामेकम शरण व्रज सर्व कर्त्या कर्तव्यातील करता हा बंध सोडून सर्व धर्मांचा त्याग करून मला एकट्याला शरण आहे याचबरोबर कायिक मानसिक वाचिक तपही सांगितलं आणि युक्तहार विहारस्यही सांगितलं पण या सूक्ष्मतेला समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि म्हणतात ना की जग जगात कितीही वाईट माणसं असली तरी जग हे काही चांगल्या लोकांवरच चालतं तसं नेहमीच अधर्माने जगणाऱ्या कौरवांची संख्या जास्त असते पण मा, कृष्णासारखा मार्गदर्शक हा फक्त पांडवांनाच मिळतो तसं आजही आपल्या आजूबाजूला अनेक अशी उदाहरणं आहेत जे परमार्थ प्राप्तीकरता भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या धर्माचं आचरण करतात आता अगदी लांबचं उदाहरण कशाला द्यायचं इव्हन माझे आजोबा माझ्या घरातलंच उदाहरण गृहस्थ गुरुह, गृहस्थाश्रमाकडून वानप्रस्थाश्रमाकडे जाताना ते मेघालयात स्वयंसेवक संघाकडून सात वर्ष सेवा करायसाठी राहिले आणि अगदी स्वखर्चाल त्यानंतर वानप्रस्थाश्रमाची सवय लागावी म्हणून तीन वर्ष घराबाहेर राहिले आणि एक वर्ष अगदी एकांतात आणि या सगळ्यामध्ये ध्यानाच्या वेळा चुकलेल्या मी कधीच बघितलेल्या नाही आहेत त्यांच्या दुसरं उदाहरण सांगायचं तर सातारचे पेठे काका त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी ईश्वराची अनुभूती घ्यायची ठरवलं आणि त्यानुसार त्यापुढचं अख्खं आयुष्य त्यांनी आखलं इवन असेही खूप लोक आहेत ज्यांनी परमार्थ प्राप्तीसाठी नाही पण आपला स्वधर्म अगदी नेटकेपणानं केला बिल गेट्स नारायण मूर्ती यांनी जेवढं कमावलं तेवढंच जगाला दिलं दान करणं हेही गीतेमधल्या धर्माचा एक भाग आहे इवन खूप स्पोर्ट्समन पण असे आहेत पी टी उषा मेरी कोम तेंडुलकर यांनी आपापल्या ध्येयपूर्तीसाठी अनेक गोष्टींचा त्याग केला आणि एक का डिसिप्लिन लाईफमध्ये ते जगले क्रांतिकारक राष्ट्रभक्त शास्त्रज्ञ अशी अनेक उदाहरणं मग यासाठी देता येतील ईशावास्यमिदं सर्वं सर्व यत्किंच जगत तेन त्यक्तेन तेन त्यक्तेनं भुंजिता मागृध कस्यस्वीत धनम आजूबाजूची सृष्टी ही ईश्वराची आहे आणि तिचा मर्यादित उपभोग घेत त्याग करायला शिक धर्माचा कर्माशी सातत्याने संबंध जोडला जातो आणि आपल्या ध्येय प्राप्तीसाठी आपल्यालाही कर्मधर्माने प्रयत्न करावा लागतो शेवटी धर्माच्या धर्माचा, धर्माचा साधन म्हणून पुढे परमार्थापर्यंत जाणारा हा प्रवास प्रत्येकाकरता वेगळा असतो आणि तो व्यक्तिगत असतो प्रत्येकाला पडणारे प्र, प्र, प्रश्न आणि त्यांची उत्तरे शोधण्याच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या असतात मी कोण मी कुठून आलो मी इथेच का जन्म घेतला माझ्या जन्माचं आणि जगण्याचं उद्दिष्ट काय आहे मी याच घरात का जन्मलो असे अनेक प्रश्न पण हे प्रश्न पडण्याची वेळ ही वेगळी असते प्रत्येकाची जसं मग मग अशी म्हटलं की बर्फाने हा त्याचा गार राहण्याचा गुणधर्म सोडला तर बर्फ हा बर्फ राहणारच नाही तसा माझा असा कुठला स्वधर्म आहे जो मी सोडला तर मी हा मी उरणारच नाही हे आपल्या प्रत्येकाला कळावं आणि विचारांनी पटावं आणि आपल्याला अनुभूतीच्या प्रांतात न्यावं ही ईश्वर चरणी आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना धन्यवाद शाहास छान प्रेझेंटेशन सुंदर झालं कनक्ल्युजन <laughs> या पद्धतीच झालं की ज्यामुळे आम्ही आत्मस्वरूपावरती लक्ष ठेवणं सकळ धर्म माझे धर्मस्वरूपी राहणे हा सुधर्म याकडे निर्देश करून हे बोलणं पूर्ण झालं छान स्वाध्या झाला मला आवडला सगळ्यांनाच आवडला काही काही गोष्टी प्रेझेंटेशन पण खूप छान होतं सत्य म्हणजे जर का स्वधर्माच्या बाबतीत सांगताना तिने असं म्हटलं की सीमेवरती लढणारा माणूस जर का म्हटलं की माझ सत्ता पाहिजे आहे तर कसं होईल तर त्याचा व्यत्यास जर पाहिला तर न लढणारे सत्तेवर असतात असा होता काही <laughs> 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 काही छान गोष्टी मला याच्यामध्ये सापडल्या हे प्रत्येकजण काहीतरी स्वतःचं मागण्यासाठी म्हणून देवाकडे जातो आणि ते जे काय करतो त्याला धर्म म्हणतो एक वाक्य मी कालच याच्यामधन येताना इकडे विरिवनकडे येताना एक पुस्तक वाचत होतो त्यावेळेला त्याच्यात एक वाक्य वाटलं होतं यू मे कन्सिडर गॉड ॲज अ वेटर बट ही हॅज टू अटेंड टू मेनी टेबल्स खरंच आहे त्यानंतर त्याचं जे स्वरूप आहे अवजानंती ती माम मोढा मानुषी मानुशीनु माणसाच्या स्वरूपामध्ये आहे असं समजून सगळ्या आपल्या भावभावना त्याच्यावरती माणूस लादत असतो तिने सांगितलं होतं की मैंने तेरा क्या बिघाडा वगैरे हे स्टाईलनी नाही सांगितलं हिंदी पिक्चरच्या स्टॅलरी त्या समोर रव रोज जशी भांडल्या वगैरे तर म्हणजे क्लायमॅक्स काही असल्या गोष्टी करणं देवा पुढे एकदा असं झालं होतं गुरुदेव रानडे त्यांच्या पुढे एक जण तिथे एक जण असं चांगले उच्च शिक्षित होते बहुतेक करून म्हणजे त्या न्यायसंस्थेमध्ये होते आणि चांगले उच्च शिक्षित आणि ते कुणीतरी असं म्हटलं की ते सिटिंग चालायचे ना कुणीतरी असं म्हटलं की वृक्षाचंही पान हाले त्याची सत्ता राहिली आंदा मग कुठे तर वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेने हालत तर त्याच्यावरती ते बाहेर एका माणसाला म्हणलं की तुमच्या देवाला खूपच काम असतो प्रत्येक झाडाचं पान हलवणं म्हणजे सोपे होत आता ही गोष्ट झाल्यानंतर कोणीतरी गुरुदेवांच्या बोललं बोलल त्याच्यावरती ते होतेच म्हणजे तिथे आता गुरुदेवाच्यावर काय उत्तर देतात सगळ्यांनी उत्सुकता होते त्याच्यावर ते एकच वाक्य बोलले देवाबद्दल असं बोलू नये बास काहीतरी सेन्स पाहिजे माणसाला आम्ही काय करतो आहोत आमची बुद्धी किती आणि आपण एकदम कशा म्हणून मला सगळ्याच हे आन्सर आवडलं की देवाबद्दल असं बोलू बाकी काही बोलण्याची गरज नाही परमार्थात विनोद करू नये असं आणि इतर ठिकाणी विनोद चालूच आहे ना तुम्ही पहिलं पान बघितलं की लगेच विनोद किती चालू आहे हे सगळं समजतं वर्तमानपत्राचं त्याच्यासाठी विनोद आत्मधे बघण्याची पण गरज नाही गोष्ट अशी आहे की देव आणि धर्म या गोष्टीचा संबंध आहे नुसतं धर्म 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 करणं आणि देवाशी संबंधित नसणं हे चित्र भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने उभं केलं तो सगळं सांगतो की धर्म येईल आमक होईल अधर्म होईल आमकं होईल आणि धर्म नाहीसा होईल म्हणजे काय होईल तर पिंड आणि उदक क्रिया लुप्त होतील म्हणजे तर्पण करणं एवढंच त्याला धर्म माहिती असं थोडंसं उपहासात्मक रीतीने ते चित्र उभं केलेलं आहे की सामान्य माणसाची धर्माची धारणा इतपतच मर्यादित असते की काहीतरी यज्ञ करतात आमच्याकडे धर्म कर म्हणजे का काय असतो लग्नाच्या अगोदर आमच्याकडे ग्रहमक असतो ग्रहमक म्हणजे यज्ञ मक याचा अर्थ यज्ञ मग त्यावेळेला काय करतात काय नाही धूर आता त्या कंडिशन्स तुम्हाला माहिती नाहीत पूर्वी असे बेकार असे सगळे कन्स्ट्रक्शन आणि बाहेर व्हेंटिलेशन काही नाही आतमध्ये ते दूर करायचे ते डोळ्यात जायचं आणि काही कोणाला कळायचं नाही जे काय बोलत आहेत ते आणि मग त्यामुळे समाज धर्माच्या बाजूपासून पासून दूर जाण्याचं मेन कारण त्याला न समजवता त्याच्यावरती केवळ आचार लादले गेले हाच कारण आहे त्याला आणि प्रत्येक वेळेला गायत्री मंत्राचा सा अर्थ सांगतो मी आणि का तुम्ही पण ऐकून घेता याचं कारण असं आहे की खरोखरीच महान मंत्र आणि का सगळ्या लोकांच्या कल्पना भूतक्याचं काढणे काहीतरी कुठल्या तरी आहे इच्छा त्याची पूर्ती होणे याच्यासाठी तो नाहीच आहे हे कळायला तर पाहिजे म्हणून प्रत्येक वेळेला धर्म म्हणून काहीतरी केलं जातं देवाशी तो संबंध आहे सबंध भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनजी कप मांडतो की तर धर्म बुडेल आमकं होईल तमकं होईल तमकं होईल पाप लागेल पितर सगळे नरकात जातील आम्ही पण जाऊ असं आम्ही ऐकलो आहे असं म्हणतो फार सुंदर आहे असं आम्ही ऐकलं आहे कोणाला माहिती नाही पण असं आम्ही ऐकलं आहे असं तो म्हणतो पण सबंध याच्यामध्ये अर्जुनाच्या त्या ह्याच्यामध्ये कुठेही देवाचं नाव नाही धर्माचा काहीतरी देवाशी संबंधी आहे हे कुठं दिसतच नाही अशी जी बाजू आहे ती अर्जुननी मांडलेली आहे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघांनी मिळून गीता सांगितलेली आहे फक्त भगवानांनी गीता नाही सांगितली नरनारायण हे दोघं ऋषी अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये आहेत एक जण प्रश्न विचारतो आणि एक उत्तर देतो आहे म्हणजे खरं तर एकाच भगवंताचं हे दोघं अवतार आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे अर्जुन हा भगवंतापेक्षा किंचितही कमी नाही तो भगवत स्वरूपच आहे आणि त्यांनी प्रश्न विचारायचे भगवान आणि ते सगळे प्रश्न ते आपले प्रश्न आहेत आपलं चित्र तो उभं करतोय आपण जशाप्रकारांनी धर्म 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 म्हणतो ना आम्हाला धर्माच्याबद्दल काहीच माहिती नसते आणि मोठ्या आवेशाने बोलतोय त्याच्यावरती भगवानांनी त्याची निर्वचना केली म्हणजे या प्रवृत्तीची निर्वचना केली अर्जुनाची नाही केली बुद्धिवाद करतोय ते म्हणले म्हणजे जे काही डोक्यात आलं त्यातल्या त्यात इंटेलिजन्स जिथपर्यंत जाऊ शकतो त्याच्यानंतर काय पण बोलत राहायचं कुठे देव दाखवा मी ज्या वेळेला ते uh, देवाला रिटायर करा असं विधान झालं होतं त्यावेळेला मी पंढरपूरमध्ये होतो आणि मला प्रश्न विचारला जसं काय मीच ते विधान केलं <laughs> <laughs> होतं आणि सत्संग होता आणि त्यावेळेला तुमचं याच्यावरती काय मत आहे म्हटलं माझं काय मत असणार याच्यावरती प्रत्येकाला एक एक मत आहे दिस इज फ्री कंट्री त्याच्यामध्ये कोणी काही मत मांडू शकतो देव दिसत नाही मग ते मी का मानावा असा तो भूमिका त्याच्या पाठीमागे म्हटलं मला फक्त एक गोष्ट आढळते की एका ठिकाणी एक गाव होतं आडगावचं खेड म्हणतात तसं आणि तिथं एक असं दणकट परीट होता आणि तो असे सगळ्यांचे कपडे घेऊन दणा 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 त्या ह्याच्यावरती शेळेवरती आपटून व्हायचा दणकट आढळत खूप आणि त्या गावातला एक मुलगा कसं कधी करून शहरामध्ये जवळच्या गावामध्ये जाऊन शहरामध्ये जाऊन शिक्षण घेऊन आलं तर त्यावेळेस शिक्षण घेऊन आल्यानंतर तो सांगत हो तो तो होता तो परीत भेटला त्याला आता परीट जाता म्हणजे सगळ्यांचं प्रेम पण होतं त्याच्यावरती पण ते हे खूप राकट आणि दांडगट होते आणि त्यांनी त्याला विचारलं की तू शहरात गेलास काय पाहिलंस त्यांनी सांगितलं निर्णया गोष्टी पाहिल्या शिकलो वगैरे माझ्या इतकी शक्ती कुठं पाहिलीस का माझ्या इतकी शक्ती कुठं पाहिली का तर म्हणजे की तुमच्यासारखी शक्ती कुठं पाहिली नाही परंतु एक अणुशक्ती म्हणून म्हणतात ती खूप मोठी आहे ती खूप मोठी आहे तो म्हणला दाखव <laughs> <laughs> तो म्हणलं दाखवता नाही येणार तर मग मी मानत नाही म्हणला अणू मला दिसत नाही त्यामुळे मी तो मानत नाही त्यामुळे अणुशक्ती शक्ती मानत नाही तसंच देव मला दिसत नाही म्हणून मी मानत नाही म्हणणं आहे असं मी त्यावेळेस सांगितलं लो होतं लोकांना खूप पटलं की दिसत नाही म्हणून मानणे सूक्ष्म आहे ना कसं दिसेल य न पश्च्यती ये चक्षुंशी पश्यती याला डोळे पाहू शकत नाही पण ह्याच्यामुळे डोळे पाहू शकतात उपनिषद कालीन जो धर्म आहे हा ज्ञानप्रधान आहे आणि समाजाला खूप ज्ञानप्रधान गोष्टी आवडत नाही भावप्रधान आवडतात म्हणून उपनिषदकालीन धर्मच वस्तुतः हा संतांच्याकडे आणि त्याच्या अनुभूतीशास्त्रासहित आहे आणि देवाचा अनुभव कुणाला नको आहे त्याचा फक्त ॲडव्हान्टेज हवा आहे ईश्वर पाहिजे काही ऐश्वर पाहिजे तर ऐश्वर पाहिजे असं उत्तर आहे ईश्वर कुणाला नको आहे आणि सगळा जो धर्म चालत आलेला आहे तर ईश्वराची अनुभूती घेण्याच्यासाठीची प्रक्रिया आणि तिला सुयोग्य अशा प्रकारचं जीवन या दोन गोष्टींनी मिळून होत। धर्म होतो दे देव आणि धर्म यांचं अटूट नात आहे असा कुठलाही धर्म जगाच्या पाठीवर नाही की ज्याच्यात देवच नाही सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा देवधर्म असतो काहीतरी देव आणि <laughs> धर्म हा त्यांचा धर्म आहे पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की धर्माचा संबंध हा ईश्वर प्राप्ती होण्याच्यासाठी स्वतःला सुयोग्य करत राहणे यासाठी म्हणून आहे त्यातले रिवाज किंवा सगळ्या गोष्टी सात्विकतेची वाढ व्हावी माणसाच्या जीवनामध्ये यासाठी आहे म्हणून कुठले कुठले काय 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 का अनेक उपाय असतात एकच उपाय आहे अशातला भाग नाही समाजां उपनिषदांमधला धर्म हा संतांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या वाङ्मयामध्ये आलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला हा प्रश्न सिम्प्लिफाय करायचा झाला तर तो दुर्गानी मांडला पण की संतांनी तो धर्म मांडलेला आहे तर तो संतांचा धर्म आणि समाजाचा धर्म याच्यामध्ये फरक काय तर समाजाचा धर्म हा फक्त वैयक्तिक ॲडवांटेजकडे देवासाठी देवाकडे पाहणारा असतो आणि संतांचा जो धर्म आहे तो ईश्वरप्राप्ती हा त्यांचा मेन उद्देश आहे या दोन उद्देशांमध्ये फरक असल्यामुळे समाजाचा धर्म आणि संतांचा धर्म याच्यामध्ये किंवा उपनिषदांचा धर्म आणि क समाजाचा धर्म याच्यामध्ये फरक पडला आणि तो राहणारच आहे कारण की सगळ्या ग्रेडरेशन्स समाज आहे त्याच्यामध्ये एक काही विशिष्टच क्लास आहे की जो देवाकडे देवासाठी जातो आणि याचं पर्सेंटेज अतिशय कमी आपण सुद्धा कदाचित त्याच्यामध्ये नसू <laughs> मग <मते> तुम्ही विचार करा कधी कधी असू म्हणजे पण काही वेळेला नसू पण <laughs> देवाकडे देवासाठी जाणारा क्लास हा अतिशय कमी असतो आणि तसं सगळी प्रिन्सिपल्स जी मांडलेली आहेत भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोग विवेकानंद म्हटले तसं पाहायला गेलं तर निष्काम कर्मयोग कर बडबडायला खूप छान आहे परंतु एकही एक कर्म तसं पाहायला तर निष्काम होत नाही आपल्या स्वतःच्या कर्माकडे पाहिलं तर एकही कर्म निष्काम होत नाही तरी धीर करून 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 कुठं तरी केव्हा तरी एखादा निष्काम कर्म जमायला लागतं मग तसं कन्सेप्ट समजायला अवघड नाही आहे पण त्याची प्रॅक्टिस डिफिकल्ट आहे कारण हायेस्ट गोष्ट मिळवायची असेल तर ती चीप नसतेच मुळी आणि त्यामुळे आम्हाला ती आणि एक उन्नत माणूस असतो तो नेहमी हायेस्ट मिळवण्याचा प्रयत्न करत असतो पण ते न मिळवता खालच्याच पातळीवरच राहणं जाणं त्या दिशेने उन्नती झालेली नसल्याचं लक्षण आहे आणि तसा बराच समाज असतो सामाजिक धर्माच्यामध्ये आणि संतांच्या धर्मामध्ये फरक पडण्याचं मेन हे कारण आहे उद्देशांमध्ये फरक आहे पण तरी देखील संतांचा समा धर्म सारखासारखा समाजाच्या समोर आणून कमीत कमी ते कन्सेस काय आहेत हे तरी डोक्यात येतील असं असतं का मी एक 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 एका ठिकाणी एका प्रवचन केलेलं होतं आणि त्या अगदी सगळं सकामपाच हो असाच सक तो वर्ग होता त्यासाठीच ते जमलेले होते आणि मी कर्मयोग सांगायला सुरुवात केलो आणि <laughs> जेव्हा मी म्हटलं की कुठली इच्छा घेऊ धरून देवाकडे जाता कामा नाही त्यावेळेस त्यांचे चेहरे इतके अचंबित झाले मग मग कळलं की आपण चुक चुकीच्या ठिकाणी चुकीचं बरोबर चुकीच्या ठिकाणी बरोबर बोलतो आहोत मग भावनात्मक भक्ती वगैरे वगैरे असं बोलून मी ते जरा वेळ भागवून नेली परंतु ही गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की समाज याला प्रिपेअर्ड नसतो त्यातला काही भाग प्रिपेअर्ड असतो वैचारिक दृष्टीने प्रिपेअर्ड असतो काही भाग प्रॅक्टिकली प्रिपेअर्ड असला फार 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 थोडा भाग असतो थो। मग या सगळ्या ग्रेडेशन समाजामध्ये आहेत एक गृहीत धरलं पाहिजे आणि जे, जे काही उत्तम आहे ते समाजापुढे ठेवत राहिलं पाहिजे हा आमचा सुधर्म आहे जे जे आपण असे टावे ते, ते इतरांचे सांगावे शहाणे करून सोडावे अवघे जन सकळं जन हे सांगताना मला जे याच्यामधलं जे मध्यवर्ती माहिती आहे जरी का माझ्या आचरणात नाही आलं तरी मला जे माहिती आहे ते मी सांगितलं पाहिजे स्वामींना मी विचारलं होतं की हे बरोबर नाही आहे अनुभूतीच्या क्षेत्रात न जाता हे सगळं बोलायचं का तर त्यांनी एका शब्दात म्हणजे एका वाक्यात सांगितलं साधना या भूमिकेतनं बोलायचं आपण सिद्ध आहोत या भूमिकेतनं बोलला की गेला गाळात हे लक्षात घेतलं पाहिजे जे जे प्रेझेंटेशन्स करतात त्या सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण कुठे आहोत हे स्वतःला माहिती पाहिजे आणि ते इतरांना अजिबात माहिती होता कामा नाही पण स्वतःला माहिती पाहिजे एक तर आपण कुठं आहोत हे एक्झॅक्टली exactly. संत सांगतात काय हे आपण प्रेझेंट करतो आपण त्यांचे दूत म्हणून काम करतो आपण त्यांचे से सेवक म्हणून काम करतो संतांच्या पालखीचे आपण भोई आहोत असं आपण समजलं पाहिजे स्वतःला ही माझी आजपर्यंतची ही भूमिका आहे ती शर्टपर्यंत पर्यंत राहील कारण की का, हे संत जर तुम्ही बघितलं त्यांचं वाङ्मयाचा जर खरोखरच तुम्ही अभ्यास केला करता आहात म्हणजे त्याची उंची बघितली तसं आपली दृष्टी सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही या पातळीवरती ते लोक होते अध्यात्मशास्त्र ज्यांनी जगून दाखवलं जगापुढे आदर्श त्या गोष्टी आमच्या कपॅसिटीतल्या आहेत असं वाटत नाही वाटत प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण तरुण वयामध्ये लग्न झाल्या झाल्या वनवासात गेले बारा वर्ष हा संयम आणि या बारा वर्षामध्ये ग्रहाबाहेर कुठल्याही प्रकारचे भोग घ्यायचे नाहीत याचं कारण की जे काही म्हणजे शास्त्र म्हणून ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे वचन दिलेले आहे वनवास याचा अर्थ केवळ वनात राहून मजा करा असा त्याचा अर्थ नाही माझ्या पित्यांनी वचन दिलेलं आहे ते वनवास याचा अर्थ कुठल्याही प्रकारचे उपभोग न भोगणे म्हणून प्रभू रामचंद्र सीता मातेशी सी लग्न झालेलं असताना दोघही शारीरिक उत्तम कंडिशन मध्ये असताना चौदा वर्ष ब्रह्मचारी राहिले ही आमची दृष्टी पोचू शकेल तिथपर्यंत दोघंच होते तिथे एकांत होता पण तो सगळा काळ प्रभू ब्रह्मचार म्हणजे आदर्श काय असू शकतो हे दाखवून देण्याचं काम रामचंद्र प्रभूंनी केलं आता हा धर्म कुठे आहे आणि आज आम्ही जे पाहतो आहे त्या धर्माचं स्वरूप काय आहे म्हणून हे आदर्श किंवा इतक्या उंच पातळीवरचं जीवन जगता येतं कारण की मी एक वचन पाळतो आहे आणि त्याच्यामध्ये उपभोग उप, उप, घ्यायचा नाही आहे म्हणून ज्या वेळेला बिभीषणाला राज्याभिषेक करायचा होता त्यावेळेला प्रभू लंकेमध्ये शिरलेच नाहीत त्यावेळेला मारुतींनी निर्भरसनं केली की तुम्ही असं कसं करता हा तुम्हाला आता वैषम्य वाटतंय का वगैरे त्यावेळेस त्यांनी एकच गोष्ट सांगितली की बाबा रे चौदा वर्ष पूर्ण व्हायचे नगराच्या आतमध्ये मी आजपर्यंत गेलेलो नाही वनात म्हणजे वनात मग प्रत्येक जे आमचं वाङ्मय आहे त्याच्यामध्ये दिव्य प्रेरणा देणारं वाङ्मय आहे हे सगळे महान पुरुष होऊन गेले आम्हाला अभिमान वाटला पाहिजे आमच्या संस्कृतीमध्ये कशाचा अभिमान आहे हे पण आम्हाला कळलं पाहिजे आम्ही जरूर या गोष्टी प्रस्तुत करू शकलो लोक रामायणावरती औजेक्शन घेतात राम धर्माविरुद्ध वागले वालीला बाण मारला झाडाच्या आडून बाण मारला का बरं बाण मारला झाडाच्या आडून वालींनी स्वतःच विचारलं हे ज्या वेळेला बाण मारला त्यावेळेला वाली पडला आणि वाली पडल्यानंतर प्रभू जवळ गेले वाली म्हटलं की एकच प्रश्न विचारायचा आहे की लपून बाण का मारला त्याच्यावरती प्रभूंनी एकच प्रश्न विचारला वाली एकच उत्तर दे मी लपलो होतो का तुला पाहायचं नव्हतं अगोदरच कळलं होतं परत की परत ज्या वेळेला येतो आहे त्यावेळेला राम त्याच्या पाठीमागे आहे आणि हे त्याच्या पत्नीने पण सांगितलं होतं की आता जाऊ नकोस युद्धाला त्यावेळेला वाली असं म्हटलं की नाही नाही ईश्वर कशाच्याही मध्ये पडत नाही अलिप्त असतो मला माहिती आहे ना तो ईश्वर आहे <laughs> इतका शहाणपणा म्हणजे तो होता ज्ञानी होता तसा उपासना करत होता ज्यावेळेला रावणाने आव्हान देत होता रावण त्यावेळेला हा संध्या करत कर <laughs> होता मग त्याला म्हटलं की जवळ म्हणून बोल मांडीखाली दाबून धरला संध्या केली असं तर बलिष्ठ होता परंतु आचार विचार पाळणारा होता हे सगळं होतं परंतु कुठेतरी गडबडलेला होता आणि ज्या वेळेला प्रभू प्रगटच आहेत परंतु आम्हाला पाहायचं नसतं हा एक संदेश त्या कथेने देऊन लागला की बऱ्याच वेळेला देवाची आम्हाला अडचण होते कारण की आम्हाला जे करायचं असतं ते देवाला मान्य होणार नाही हे आम्हाला माहिती असतं म्हणून ते काही पिणारे खाणारे ज्या वेळेला माळ घालायचे असते माळ घालून नंतर मग ते खुंटीवर टाकणे आणि खुंटीवर माळ टाकून सुद्धा त्यांना बरं वाटत नाही त्याच्यावर कोट आणि मग कारण मला पाहायचं नाही आहे प्रबल आपल्याला नाही आम्हाला पाहायचं नाही म्हणून सगळ्या गोष्टी जे धर्म आहे धर्मधर्म आम्ही म्हणतो ते उत्तुंग अशा प्रकारच्या धारणा आहेत जीवनाच्या आणि त्या उत्तुंग धारणा समाजाला पेलत नाहीत पण आमचं म्हणणं असं आहे की समजून तरी घ्याव्यात नाही पेलल्या तर जाऊन देत पण समजून घ्या मग इथे आमचं काम आहे हा स्वाध्याय होण्याचं कारण हे आहे की ही गॅप का आहे हे एक गोष्ट झाली आणि आमचा रोल काय याच्यामध्ये आम्ही या हे समजून घेऊन समाजापुढे प्रेझेंट करत राहणे हे आमचं काम आहे स्वतःच्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करणे जितकं येईल तितकं येईल ये ये ये। पण या प्रकारच्या स्वाध्यायांच्यामुळे विलक्षण चालते त्या सब्जेक्टमध्ये कोण धर्माचा विचार करतो नाही तर स्वाध्याय म्हणून करतो <laughs> स्वाध्याय म्हणून <बड़ा। laughs> दरवाजा विचार असतो पण की छान स्वाध्याय झाला सगळ्या जणांनी खूप इंटरेस्ट घेतला असं कारण की आपल्याला या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आहे बेसिकली इंटरेस्ट आहे आपल्याला आपण तोंड देखील करत नाही होत मनापासून समजून घ्यायचं आहे मनापासून करायचं आहे आणखी या स्वाध्याच्यामध्ये जे जे इतके पार्टिसिपेट झाले इन्व्हॉल्व्ह होऊन काम केलं या सगळ्यांचं मोठं कौतुक आहे दुर्गाचं तर आहेच हरिओ हरिओम आपल्या डीचा प्रश्नाचं उत्तर दुर्गाने द्यायचा प्रयत्न केला पण आपले काही वैयक्तिक प्रश्न आहे की ज्याचे उत्तरं पण ऐकायची आपल्याला उत्सुकता असते आणि त्याचं उत्तर आपण स्वामींकडनं अपेक्षित करतो तर या सूत्राचाच हा पुढचा भाग आहे तर ते सूत्र मी स्वामी स्वामींना सोपवते हो निन प्रश्न लोकांनी दिलेले आहेत त्याच्यातला हा प्रश्न आहे ध्यान करताना ताट बसावे मग ध्यान करते वेळी काही वेळा असे होते की आपण पोटाकडून थोडे वाकले गेलेलो आहोत श्वास खालून सरळ येत नाही हालचाल करून ताट ब... हालचाल करून ताट बसावे का बसावे जेव्हा आमच्या लक्षात येतं त्यावेळेला ती गोष्ट नीट करणे ही आवश्यकता आवश्यक गोष्ट आहे थोडंसं ते डॅन डिस्टर्ब वगैरे होईल का आपलं असं आपल्या मनात येतं पण जेव्हा मनात येतं तेव्हा ध्यान लागलेलंच नसतं तेव्हा डिस्वण्याचा प्रश्न <laughs> आपलं पोषण वगैरे सरळ करावं <laughs> गीता हा योगाच्या साठीचा सा, मानदंड असं सा समजा त्याच्यात जे सांगितलं की शरीर सरळ ठेवलं पाहिजे मान सरळ ठेवलं पाहिजे डोकं असलं तर सरळ ठेवलं <laughs> एका रेषेत ठेवलं हो पाहिजे असं याच कारण अलर्टनेस दुसरं काही नाही अलर्टनेस प्रॉपर होतो ते खालून शक्ती वर जात असते तिला ऑबस्ट्रॅक्शन कुठली शक्ती बिकती जाते इथच आहे त्यामुळे आपलं काही त्या एवढा विचार करायला नको आपण आपल्याला ताण होतो एवढा <laughs> विचार करायची गरज नाही सरळ असावा सिंपल गोष्ट आहे सरळ बसलं की अलर्टनेस राहतो कारण की ज्यावरती फोकस करायचं आहे ती गोष्ट सूक्ष्म आहे सेल्फ ही गोष्ट तशी समजायला जरी का सोपी असली तरी फोकस करायला सोपी नाही आहे त्यामुळे त्याला आम्हाला अलर्टनेस अत्यंत आवश्यक असतं म्हणून जर का पोटाकडून आम्हाला लक्षात येतं पोटाकडून थोडे वाकले गेले पोटाकडून वाकलं जातंच पोट इतकं वाक वाकलं <laughs> <laughs> गेलेलं आहे त्याची सुरुवात ओठापासून होते <laughs> ध्यानानंतर भूक लागते का जेव्हा लागू शकते <laughs> काही वेळेला असं होऊ शकतं म्हणजे ड्युरेशन ऑफ मेडिटेशन जर का जास्त झालेलं असेल काही काय वेळेला विशेष भूक लागते असं काही काही वेळेला होतं तर त्यावेळेला साधे पदार्थ खावेत पहिली गोष्ट म्हणजे फळं खावीत पहिल्यांदा कारण की अशा वेळेला तुफान भूक ज्या वेळेला लागते ना त्यावेळेला आपण काहीतरी चकली बिकली असं खायचा प्रयत्न करतो तर ती गोष्ट बरोबर नाही आहे नॉन सायंटिफिक आहे पहिल्यांदा जी भूक आहे ना ती सॅलड किंवा फ्रूट्स यांनी जिरवली पाहिजे म्हणजे आपल्याला ते कुठल्याही प्रकारे त्रासदायक होणार नाही एखादं केळं खाल्लं तरी चालेल म्हणजे पहिल्यांदा ते फील नॉर्मल होतं पाणी पिणं हा एक भाग आहे कारण काही काही वेळेला या सगळ्या गोष्टीच्यामध्ये पाणी पण कमी पिलं असतं आणि मग या मध्ये आपल्याला भूकच जास्ती लागली असं वाटत असतं पण असं होतं कधी कधी आणि सुरूपानंद स्वामींच्या जीवनामधलं ती जी भूक त्यांना जी लागली होती की सदोतीत सतत खाण्याची आवश्यकता तर तो, तो सगळा थोडा वेगळा प्रकार आहे आपल्याला जी लागते तो वेगळा प्रकार आहे <laughs> तुम्ही त्याच्याशी त्याची तुलना नाही करत का मग अज्ञान आणि अंधश्रद्धा कोणत्या आणि त्या प्रचलित सण समारंभ रीतिरिवाजांच्या बंधनातून सोडता येतील का आपल्यापुरचं करता येईल सगळ्या समाजाच्या पुर बाबतीमध्ये नाही करता येणार फारस कारण खूप लोक निर्मूलन करायचा <laughs> <laughs> प्रयत्न करतात अंधश्रद्धा लोक त्यांनाच निर्मूलन तर त्यामुळे आपण पुरतं ते दे बरे देत ठेवावं याच्यामध्ये आपल्याला आत्मस्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न वैचारिकदृष्टीने तर समजू शकतं परंतु प्रत्यक्ष समजून घेण्याचा प्रयत्न करत राहणे आणि स्वतः ज्ञानाच्या प्रवासामध्ये राहणे ही फार महत्त्वाची गोष्ट सण समारंभ रीतिरिवाज हे हे समाजाच्यासाठी म्हणून बुद्धिमान लोकांनी या सगळ्या गोष्टी घालून दिलेल्या आहेत त्यांना जेवढं एकदम टोटल समाजाचा होलिस्टिक व्ह्यू होता तेवढा काही आपल्याला नाही आहे आपला जो समाज असतो तो आपल्या टाईपचा असतो आपल्या डोक्यामध्ये असलेला आणि तेवढ्यापुरतच आपण डील कसं करायचं ह्याचा विचार करत असतो त्याच्यापेक्षा हे जे सगळं केलं गेलेलं आहे हे सगळ्या समाज पुरुषाला उपयोगी येईल या भूमिकेतनं केलं गेलेलं आहे आता काय करायचे राखी बांधून आपलं प्रेम आहेच आहे किंवा ते हे सगळं कशाला ते आपल्याची पानं द्यायची जे जे काही ना त्या समाजाला काहीतरी सांस्कृतिक वळण लावण्याच्यासाठी निंदण्या गोष्टी योजल्या गेल्या का त्या समाजामध्ये रुजल्या चांगलं राहतं तुम्ही काही एवढा विचार करू नका पण त्या ह्याची पानं काय खूप जातात वगैरे जाऊ देत ना इंग्रज लोकांनी इतकं आपल्याकडचं वनं तोडून नेलेली आहेत की काही नाही भिकारी केला भारत त्यांनी तुम्ही जर का बघितलं तर अंदमान निकोबार आणि का तिकडच्या सगळ्या भागामध्ये या लोकांनी इतकी तोड केली आहे जगभरचं लाकूड त्यांनी तोडून आपल्या याच्यामध्ये नेलं आहे आम्ही चार पानांचा काय विचार करत आहात करूया त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये काही एवढं बॉदरेशन करण्याचं कारण नाही आहे छोट्या छोट्या गोष्टींचे इश्यू बनवणे हे अलीकडच्या काळाची सिस्टीम आहे काही करण्याचं कारण नाही यांनी काही होत नाही हे प्रतीक आहेत आणि ते समाजाला काही ना काहीतरी एक क्रिया कर्मात्मक धर्म लागत असतो आणि तो जास्तीत जास्त ह्या गोष्टीच्या पेक्षा बकऱ्याच कापत बसणे यापेक्षा हे जास्ती कम्फर्टेबल त्यावेळी सण समारंभ रीती रिवाजांच्या बंधनातून तुम्हाला पाहायचं सुटा तुम्ही तुम्हाला नको असेल तुम्ही नका करू पण सगळ्या समाजाने असं करावं असा माझा आग्रह असता नये आणि ते प्रबोधन करत बसण्याची माझ्यावरती जबाबदारी नाही आहे माझी एनर्जी आणि मला ज्या प्रेरणा आहेत त्यानुसार मी चाललं पाहिजे एखाद्या व्यक्तीला अशी प्रेरणा असेल सामाजिक कार्य करण्याची किंवा हे करण्याची त्यांनी जरूर करावं पण प्रत्येकाने हे उठून करण्याचं गरज नाही आपला स्वधर्म म्हणून भगवद्गीता फार महत्त्वाची गोष्ट का सांगते की तुझा स्वधर्म तू पा अंतःकरणाचा धर्म अंतःकरणाची ठेवण थे ज्या पद्धतीचे तो स्वधर्म आहे प्रत्येकाच्या अंतकरणाची ठेवण थे थे। असते आणि त्या ठेवणीला अनुकूल अनुरूप आणि योग्य असं वर्तन करणं हा सुधर्म आहे छोट्या छोट्या गोष्टीत मन अडकून राहते येस yes. लकी पेन वगैरे माझा होता असं छान <laughs> असतं ते कपडे वस्तू ते कुणी वापरले ते अजिबात आवडत नाही इतरांनी वापरलेले आवडत नाहीत हे चुकीचे आहे हे सम नाही चुकीचं नाही आहे उद्या आपले म्हणे म्हणजे जनरल सांगतात एकच दुसऱ्याने वापरलेलं मला आवडत नाही ठीक आहे नॅचरल आहे चुकीचं बिकीचं काही नाही आणि ती गोष्ट डोक्यातून जात नाही हा स्वभाव नकोच बदलो हा स्वभाव बदलत बसण्याचं काही कारण नाही हा स्वभाव बरोबर आहे माझं मला नाही आवडत दुसरं कोणीतरी वापरलेलं माझ्या रुमाल <laughs> एक ना एक प्रसंग मला आठवतं एका ठिकाणी ना असं पाच लोकांचा शो होता आणि त्याच्या म्हणजे ते गेस्ट वगैरे होते आणि त्याच्यामध्ये एक असा युवक होता आणि तो असा सारखा स्निझिंग करत होता आणि स्निझिंग करत होता तर ती शेजारी एक बाई होती आणि उमराव वगैरे लोक ना गळ्यात वगैरे आपली वगैरे तर ती त्याला म्हणली डोंट यू हॅव हँकरची सक् तर येस आय हॅव बट आय डोंट गिव इट टू एनीबडी म्हणून युवकांच्या बरोबर राहण्याचं हे कारण तर ही गोष्ट स्वभाव बदलण्याचं कारण नाही आहे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ही गोष्ट वारंवार होते मनशांती मनस्थिती शांत राहत नाही त्याचा ध्यानावर परिणाम होत आहे <laughs> दोन तीन सेट घेऊन ठेवायचं आपण एवढं काय नाहीये त्याच्यामध्ये एडजस्टमेंट एकत्र कुटुंब पद्धती इज इक्वल टू ऍडजस्टमेंट पण खूप ऍडव्हानेज पण होते आता खूप कमी झाली होती पण खूप ऍडव्हान्टेज होते आहेत पण आहेत खरं सांगतो म्हणजे ते सगळे लोक एकत्र पाहून सुद्धा कुणाकडे खूप छान वाटत लहान मुलांचा विकास तर इतका सुंदर होत होता पूर्वीच्या याच्यामध्ये आता ते दोनच माणसं ते एकमेकांवर बराच वेळ रागवलेले <laughs> असे पूर्वी हा राग आला तर दुसरा हे काही काही प्रश्न अवघड आहेत मन मीन्स काय असतं आणि का मन आणि ब्रेन हे सेम आहेत का नाही आहेत मन आणि ब्रेन सेम आहेत फिजिकल ऑर्गन आहे आणि का मन हा अजूनपर्यंत नीट कोणी डिफाईन नाही करू शकलो देवा असं कसं म्हण असं कसं रे घडलं का जागेपणी तुला असं स्वप्न पडलं बेणा बाई जागृतीत तुला स्वप्न पडलं कारण देव झोपला ही कल्पना तिला सहन होत नाही तुला असं स्वप्न पडलं का नुसतं पडत जागेपणी स्वप्न पडलं <laughs> कारण की देव ऑल द दे टाइम जागा आहे त्या धारणाचं इतक्या सुंदर आहेत त्यांच्या पण मनाचं डेफिनेशन करणं फार कुणाला जमलेलं नाही आहे पण एक वृत्तींचा प्रवाह निर्माण होतो आणि त्या प्रवाहालाच मन असं नाव दिलं जातं त्यामुळे आपल्याला ते आहे असं जाणवतं म्हणून विभूती असं भगवंतांनी म्हटलेलं आहे मन ही विभूती आहे असं इंद्रियांच्यामधली मन ही विभूती असं सेम नाही आहे कारण की कॉर्टेक्समध्ये माइंड नाही ब्रेनच्या फक्त फिजिकल ऑर्गन सपोर्टिंग इंटेलिजन्स किंवा माइंड असं त्याला म्हणू आपण पण अंतःकरणाचा अंतःकरण या अर्थाने विचारलेला आहे हा प्रश्न अंतकरणाचे जे चार भाग आहेत ते आपण सांगू शकतो पण ते डिफाईन नाही करतायत ॲक्च्युली ज्या वेळेला संकल्प विकल्प करतो तेव्हा मन म्हणतात वेग चुडामणीमध्ये आचार्यांनी खूप छान दिलेलं आहे संकल्प विकल्प करतो तेव्हा मन म्हणतात निश्चय करतो त्यावेळेस बुद्धी म्हणतात निश्चय म्हणजे आपण जे निश्चय करतो ते नाही अमुक एक गोष्ट अशी आहे हे बुद्धी ठरवते त्याला निश्चय असं म्हणतात सकाळी उठायचो वाला निश्चय ती बुद्धी नाही करत ते मनच करत जे जे आपण मोडतो त्यातली कुठलीही निश्चय बुद्धी करत नाही त्याच्यानंतर एखादी गोष्ट धरून राहतं चित्त आणि का शरीरावरती मी हा भाव धरून राहतो तेव्हा अहंकार असं म्हटलं माणूस जेव्हा मर मरतो त्यावेळी त्याचा आत्मा निघून जातो असं म्हणतात परंतु सायंटिफिकली किंवा मेडिकली त्याचं हार्ट स्टॉप झालं पंपिंग स्टॉप पंपिंग ब्रेड ब्लड ऑर ही स्टॉप ब्रीदिंग म्हणजे तो मेला असं पण ते बाह्यच लक्षण आहे हार्ट बंद पडणं हा पण फायनल धरलं जात नाही ॲक्च्युली ब्रेनचं फंक्शनिंग बंद पडणं हेच फायनल गोष्ट आहे ब्रेनचं फंक्शनिंग बंद पडलं की सगळं संपलं मग बाकी अर्थात त्याचे हे रिझल्ट्स आहेत हार्टचं पंपिंग बंद पडतं वगैरे सगळं सो इज इजेअर एनी वे टू प्रूव्ह दॅट द पर्सन डाईज वेन द सोल लिव्स हिज बॉडी बेसिकली या गोष्टी काय करायच्यात आपल्याला जोपर्यंत शरीरामध्ये आहे तोपर्यंत तो त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणे एवढंच परंतु ही गोष्ट आहे की या मेथडनी ते प्रूव्ह नाही करता येणार पहिली गोष्ट म्हणजे की ज्या कारण आत्मा हा कुठल्याही प्रकाराने जे तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यातली एक म्हणजे तो अपरिवर्तनीय आहे त्यामुळे तो आत्मा शरीर सोडून जातच नाही शरीरच सोडून जातं शरीरच नॉन फंक्शनल होतं म्हणजे जीव मरत नसून त्याचं शरीर मरतं असं म्हटलं जातं त्यामुळे जीव किंवा आत्मा हा मरतच नाही तो शरीर सोडून जात नाही कारण की तो अपरिवर्तनही आहे त्यामुळे तो, तो कुठं जाण्याचा येण्याचा प्रश्न नाही म्हणजे अगदी हार्डकोअर तत्त्वज्ञान बघायला झालं तर शरीर जात असतं आत्मा काही जात नाही तर तो आत्मा शरीर सोडून जातो मग त्याला पकडायचा काही प्रयत्न आहे का किंवा काही नाहीच जात तो शरीर जात बंद पडतं शरीर चेतना ज्या वेळेला विड्रॉ होते किंवा चेतना नॉन फंक्शनल होते कॉन्शियसनेस ज्या वेळेला नॉन फंक्शनल होतं म्हणजे संवेद किंवा जाणीव त्यावेळेला त्याचं तो अनकॉन्शियस होतो म्हणजे त्याला नीट समजत नाही वगैरे हे या सगळ्या पण तोच जिवंत असतो पण ज्या वेळेला चेतना ही जी दुसरी शक्ती आहे ती ज्या वेळेला विड्रॉ होते त्यावेळेला फंक्शनिंग स्टॉप होतं तर त्यामुळे हा काही जाणं येणं वगैरे हा प्रकार नसून जे कनेक्शन आहे ते कनेक्शन लॉस होतो पण अजून काही गोष्टी गूढ आहेत या मृत्यूच्या संबंधामध्ये तशाच आहेत त्या अजूनपर्यंत सायंटिफिकली त्याची मोठी प्रगती नाही झाली पण साध्या टेस्ट करूनच ज्यांनी विचारले ते डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांना माहिती आहे की एखादा माणूस गेला म्हणजे काय करतात वगैरे कशावरून ते ठरवतात ते तर त्यांचं असं म्हणणं आहे की आत्मा ज्या वेळेला शरीर सोडून जातो पण आत्मा शरीर सोडून जातच नाही आत्मा तिथंच असतो सगळा विश्वव्यापून आहे तो हालत नाही आकाशाला जसा हालायला जागा नाही तसा आत्म्याला हालायला जागा नाही कारण की तो नाही अशीच जागा नाही त्या आत्मा जातो अशा प्रकारचा कन्सेप्ट नाही आहे आणि शेवटी सोप्या टेस्ट आहेत एखादा माणूस गेला तेच सांग सांगायला काही काही वेळेला समजा तो गेलेला नसेल जवळजवळ गेलाच आहे तरी देखील गेला असं समजतात कारण की तो काही रिवाय होऊ शकणार नाही एका ठिकाणी ना एक राजकारणी लोक प्रचार करायला जायचे त्यांच्याबद्दल भयंकर चिड होती तिथे त्या भागामध्ये भयंकर चिडत्या त्या राजकारणी लोकांच्याबद्दल होती <coughs> आणि का ते तिचा प्रचार करायला गेले आणि खूप आडगावाला पूर्वीची गोष्ट आहे आणि का त्यावेळेला दोन दोन दिवस तिकडचा पत्ता लागायचा नाही अशा ठिकाणी आणि ते गेले ते पत्ताच लागला नाही त्यांचा मग कितीतरी दिवसांनी कोणतरी पत्रकार किंवा कोणतरी लोकांना घेऊन गेले तिकडे की काय झालं वगैरे तर तिथं एक शेतकरी होता असंच या लोकांवर चिडलेला तर त्यावेळेला काय झालं त्या काय नाही त्यांची गाडीच धडकली वडाला ह्याच्यावरती झाडावरती आणि क सगळे पडले म्हणला मेले सगळे तर म्हणलं मेले सगळेजण कसे मरतील म्हणला की नेहमी आम्ही ते पुरून टाकले त्यांना म्हणून त्या पुरून टाकले अरे पण सगळे मेले असं कशावरून तुम्ही ठरवलं तर म्हणला नाही त्यातले काहीजण म्हणत होते की आम्ही मेलो नाही आहोत म्हणून <laughs> पण साहेब हे राजकारणी लोक किती खोटं बोलतात तुम्हाला <laughs> गाळून टाक अर्थात <laughs> डॉक्टर असं करणार नाहीत <laughs> याच्यावर <जावसे। laughs> सांगत चला <तो> नाही <नवार> <laughs> आपल्याकडे तेहतीस कोटी देव तेही गाईच्या पोटात अशी संकल्पना अशी नाही आहे ॲक्च्युली आनंद कन्सेप्ट आहेत शिकवण्यासाठी आहेत ते आम्हाला जे साधारण रिजनिंगने कळतं ते पूर्वीच्या लोकांना कळत नव्हतं असं थोडंच आहे हंड्रेड पर्सेंट कळत होतं पण समाजाला वळण वळणण्यासाठी केलेल्या गोष्टी आहेत या गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव मग आमच्या पोटात काय आमच्या पोटात देव वगैरे राहत नाही इतक्या वडापाव ठासून पण देवायला राहायला जागा नाही ही गोष्ट असते त्याच्यामध्ये आम्ही भावनांनी समजत असतो ज्या वेळेला ती पूज्य आहे या मग प्रत्येक प्राणी तसं पाहिलं तर म्हणून सगळीकडं व्यापक इतकी दृष्टी होऊ शकत नाही मग कुठंतरी फोकस करा कुठंतरी फोकस करा म्हणून तो विभूतीयोग त्याच्यासाठी आहे की बाबा सगळीकडंच परमात्मा आहे ही दृष्टी आम्हाला एकदम झेपत नाही म्हणून आम्ही कुठंतरी या ठिकाणी तो आहेस म्हणून विभूती योग त्यासाठी आहे त्यामुळे हा जो कन्सेप्ट आहे हा ज्या व्यक्तींना त्या त्या गोष्टी आपण समजा की तिथं सगळे देव तेहतीस कोटी हा कदाचित म्हणजे त्या काळचा लोकसंख्या असावी माहिती नाही काही लोकांनी तसं मांडलेलं आहे आपण ते कन्फर्म धरायचं कारण नाही <coughs> एकंदर आपल्याला ब्रेक घ्यायला पाहिजे आत्ता आत्ताचं काय कार्यक्रम काय हो पण आता मध्ये काही ब्रेक आहे की नाही कोकम सर्वच <laughs> 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 किती वाजले सांग मला ब्रेक घ्यायला पाहिजे हे नाही ते हे खूपच पुढे जाईल कारण की प्रश्न बरेच आहेत आणि मला सारखी सुरसुरी आलेली आहे <laughs> आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचे आपले सहकारी आपल्यापेक्षा वरिष्ठ असणाऱ्या लोकांच्या पुढे पुढे करतात काय नवीन नाही आहे ही गोष्ट <laughs> त्यामुळे त्यांना अधिक चान्सेस आपल्या आणि अनेक सूट दिली जाते अशा वेळेला कॉन्फिडन्स लो होतो कशाला कॉन्फिडन्स लो व्हायचा आहे आपण छान करत राहायचं ते चमच्यागिरी करत असेल आपल्याला करायचे आहे का आपला स्वभाव नाही आहे ना तो मग सहन करा <laughs> नाहीतर स्वभाव बदलून चमच्यागिरी करा शेवटी काय की तुम्हाला ॲडजस्ट करत बसणे हे आवश्यक आहे प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट असतेच की फ्लेक्झिबल असायला लागतं काही बाबतींच्यामध्ये फ्लेक्झिबल असायला लागतं साधारण तारतम्यांनी हे विषय हाताळले पाहिजे प्रत्येक गोष्टीला असं डेफिनेट सोल्युशन नसतं सद्गुरूंना शिष्याच्या आध्यात्मिक प्रगतीबद्दल समजतं त्यांची प्रज्ञा विकसित त्याची प्रज्ञा विकसित झालेलं समजतं तसं त्यांना शिष्याच्या ऐहिक जीवनातील चढ उदाहरणांबद्दल समजतं का त्याच्यामध्ये जर त्यांनी डोकं घातलं तर समजू शकेल परंतु ते स्वतःच्या जीवनाच्या बाबतीतल्या सुद्धा गोष्टींच्या डोकं घालत नाहीत तर ते वर्तमान काळात जगणे हा स्वभाव होऊन गेलेला असतो आहे ते ॲक्सेप्ट करणे हा स्वभाव होऊन गेलेला असतो त्याच्यामध्ये जाऊन तिसऱ्याच ठिकाणी डोकं घालून बसणे हा त्यांचा स्वभाव असतो जे काही समोर असेल त्याला डील करणे इतपतच आणि खरोखरीच खरं सांगायचं तर तेवढंच जीवन असतं माणसाचं की आत्ता जो वर्तमान काळ आहे तो तो आमचं जीवन असतो ज्या वेळेला व्यक्ती जशी ज्ञानाच्या प्रांतामध्ये जायला लागते तसंच तिचं कल्टिवेशन ऑफ माइंड होतं आणि काही का विशिष्ट अवस्थेमध्ये तिला पाठीमागचं आणि पुढचं या गोष्टींची फारसा कन्सर्न राहत नाही कृष्णमूर्ती म्हणायचे की लाईफ अप टू लास्ट मोमेंट इज डेड लाईफ संपलं अर्थात इतकं आपल्याला वागता येत नाही पण तरी देखील थोड्याफार प्रमाणामध्ये अशीच विकास आपला होत असतो आपल्यामध्ये पण ही टेंडन्सी आहे की आपण वर्तमान काळामध्ये राहायचा प्रयत्न करू तर शिष्याच्या मुद्दाहून त्या पाठीमागं काय पुढं काय वगैरे हे कोणी बघत बसण्याचा प्रयत्न करत एखाद वेळेला आता रामकृष्णांनी सगळ्या शिष्यांच्या बाबतीत थोडं सांगितलं नरेंद्रनाथांच्या बाबतीत कारण की ती स्पेशल कन्सर्न होता पुढे दिव्य काम व्हायचं होतं त्यांच्याकडनं आणि त्यामुळे त्या, त्या दोघांच्यामधले जे रिलेशन्स होते त्या रिलेशनच्या भूमिकेमधनं कदाचित त्या गोष्टी बोलल्या गेल्या असतील परंतु सहसा सद्गुरू या गोष्टी करत नाहीत सद्गुरू शिष्याला आत्मज्ञानाकडे प्रेरित करणे सोडून दुसऱ्या कुठल्याही गोष्टी सहसा करत फार छान आता प्रश्न सोडून एक दुसरं मला नोटिफिकेशन आलेलं आहे तिथे ऑल इंडिया रेडिओतर्फे घेण्यात आलेल्या नॅशनल लेवल कॉम्पिटिशनमध्ये अभिषेक काळेला पहिलं बक्षीस मिळालं भारत सरकारने मान्यताप्राप्त कलाकार आणि आकाशवाणीचा ग्रेडेड आर्टिस्ट म्हणून बी हाय ही पदवी त्याला दिली सव्वीस फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा बक्षीस समारंभ होणार आहे कुठे अभिषेक आमच्याकडनं पण अभिषेक तिथलं एक हे